नमस्कार, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचा दिनांक 15 मार्च 2024 शासन निर्णय यानुसार संच मान्यता यामधील नवीन निकष याविषयीची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर सुरू करूया आजचा व्हिडिओ। प्राथमिक शाळा व उच्च प्राथमिक शाळा 1 ते 4, 1 ते 5, 1 ते 7 आणि 1 ते 8 साठी 1 ते 20 पटांच्या शाळाकरिता किमान एक शिक्षक, तदनंतर दुसऱ्या पदावर सेवानिवृत्त शिक्षकांची आवश्यकतेप्रमाणे नियुक्ती करावी। प्राथमिक शाळा इयत्ता 1 ते 5 साठी 20 ते 60 या पदांसाठी 20 ते 60 हा विद्यार्थी संख्येचा गट असेल तर त्या शाळेमध्ये देय शिक्षक संख्या ही 2 असेल आणि देय पदे मंजूर होण्यासाठी किमान 20 विद्यार्थी असणे आवश्यक आहे। आणि पूर्वीचे जर पद मंजूर असेल त्यासाठी संरक्षण देण्यासाठी किमान 20 विद्यार्थी संख्या असणे आवश्यक आहे। यानंतर विद्यार्थी संख्या 61 ते 90 असेल तर 3 शिक्षक, यानंतर 76 ही संख्या 3 शिक्षक मंजूर होण्यासाठी असणार आहे आणि 3 शिक्षक मंजुरीसाठी किमान पूर्वी जर 3 शिक्षक असतील तर 61 विद्यार्थी संख्या असावी। यानंतर पुढचा गट 91 ते 120 4 शिक्षक, 106 विद्यार्थी संख्या आणि पूर्वीचे पद असेल तर 91 विद्यार्थी संख्येवर 4 शिक्षक आपल्याला मिळतील, 121 ते 150 5 शिक्षक, 136 ही विद्यार्थी संख्या ही 5व्या शिक्षकासाठी आवश्यक आहे आणि किमान 121 विद्यार्थी संख्या असेल तर आपल्याला 5 शिक्षक मिळतील। यानंतर 151 ते 180 6 शिक्षक, 6व्या शिक्षकासाठी विद्यार्थी संख्या 166 आणि पूर्वीचे पद असेल तर ती विद्यार्थी संख्या किमान 151 असावी। त्यानंतर 181 ते 210 7 शिक्षक, यासाठी 7वा शिक्षक हवे असल्यास 196 विद्यार्थी संख्या असणे आवश्यक आहे आणि पद टिकवण्यासाठी आपल्याला 181 विद्यार्थी संख्या असणे आवश्यक आहे। 210 विद्यार्थी संख्येपर्यंत RTE निकषानुसार प्रति 30 विद्यार्थ्यामागे एक पद देय राहील। त्यानंतर 211 पासून 250 8 शिक्षक, 231 ही विद्यार्थी संख्या 8 शिक्षकांसाठी आणि पूर्वीचे पद असेल तर ते 210 असेल। 210 पुढे विद्यार्थी संख्येनंतर प्रति 40 विद्यार्थ्यामागे एक पद देय राहील। कोणतीही एक इयत्ता असल्यास, म्हणजे पहिली इयत्ता, दुसरी इयत्ता, तिसरी, चौथी, पाचवी यापैकी एक इयत्ता असल्यास 10 ते 35 विद्यार्थ्याकरता एक शिक्षक, कमीत कमी पट संख्या ही 10 त्या तुकडीची असावी आणि पद टिकवण्यासाठी 10 ही विद्यार्थी संख्या असावी। यानंतर 36 ते 70 यासाठी 2 शिक्षक असतील आणि 53 ही विद्यार्थी संख्या असेल। पूर्वीचे पद असल्यास 36 ही विद्यार्थी संख्या पद टिकवण्यासाठी आवश्यक असेल। त्यानंतर 3 विद्यार्थ्यासाठी 71 ते 105 88 हे 3 शिक्षकांसाठी असणार आहे संख्या आणि 71 हे पूर्वीचे पद टिकवण्यासाठी असेल। 105 पुढे प्रति 35 विद्यार्थ्यामागे एक पद देय राहील। यानंतर 6वी ते 8वी या 2 इयत्ता असतील तर 20 ते 70 2, 20 आणि 20 हे पद संख्या टिकवण्यासाठी आवश्यक असणारी विद्यार्थी संख्या असेल। 71 ते 105 3 शिक्षक, 88 विद्यार्थी संख्या
आणि पूर्वीचे पद असल्यास 71 विद्यार्थी संख्या असणे आवश्यक आहे. 105 पुढे प्रति 35 विद्यार्थ्यामागे एक पद देय राहील. तिन्ही इयत्ता असल्यास 20 ते 60 साठी दोन शिक्षक, किमान 20 विद्यार्थी संख्या व पद टिकवण्यासाठी 20 विद्यार्थी संख्या. यानंतर 61 ते 105 तीन शिक्षक, 78 विद्यार्थी संख्या असावी. पूर्वीचे पद असल्यास किमान 61 विद्यार्थी असावेत. 106 ते 140 चार शिक्षक, पदासाठी आवश्यक संख्या 123 आणि 106 ही चार पदासाठी आवश्यक असणारी संख्या आहे कमीत कमी. 141 ते 175 साठी पाच शिक्षक, 158 ही विद्यार्थी संख्या असेल आणि 141 ही पाचव्या शिक्षकासाठी आवश्यक असणारी किमान विद्यार्थी संख्या असेल. 175 पुढे प्रति 35 विद्यार्थ्यामागे एक पद देय राहील. मुख्याध्यापक पदाबाबत 1 ते 5 ची शाळा असेल तर कमीत कमी 150 पट असणे आवश्यक आहे आणि पूर्वीचे मंजूर पद असेल तर विद्यार्थी संख्या ही 135 असावी. शाळा 1 ते 8 असेल तरी विद्यार्थी संख्येचा पट 150, देय पद 1 आणि पूर्वीच्या मंजूर पदास संरक्षण देण्यासाठी 135 ही विद्यार्थी संख्या असावी. याच पद्धतीने माध्यमिक शाळा, यामध्ये इयत्ता 5वी 6वी ते 8वी आणि 9वी 10वी असे तीन गट असतील. माध्यमिक शाळा इयत्ता 1 ते 5वी 5वीसाठी 20 ते 30 विद्यार्थी संख्येसाठी एक पद आहे. देय पद मंजूर होण्यासाठी आवश्यक विद्यार्थी संख्या 20 आहे आणि पूर्वीच्या मंजूर पदास संरक्षण मिळण्यासाठी 20 ही संख्या किमान असणे आवश्यक आहे. विद्यार्थी संख्या जर 31 ते 60 असेल तर दोन शिक्षक पद मंजूर होण्यासाठी किमान 46 ही संख्या असणे आवश्यक आहे आणि पूर्वीचे जर पद असेल तर 31 विद्यार्थी संख्या असणे आवश्यक आहे. 61 ते 90 तीन पदे असतील. पद मंजूर होण्यासाठी 76 आणि आवश्यक किमान 61 विद्यार्थी संख्या असेल. 91 ते 120 यामध्ये चार शिक्षक, पद मंजूर होण्यासाठी 106 आणि पूर्वीचे पद असल्यास 91 विद्यार्थी संख्या असणे आवश्यक आहे. 121 ते 150 5 136 हे पाचवा शिक्षक मंजूर होण्यासाठी आवश्यक असणारी विद्यार्थी संख्या आहे आणि पूर्वीचे पद टिकवून ठेवण्यासाठी 121 ही किमान विद्यार्थी संख्या असावी. त्यानंतर 151 ते 180 सहा पदे मंजूर होतील. ज्यावेळी विद्यार्थी संख्या 166 असेल आणि 151 विद्यार्थी संख्या असेल तर पूर्वीची 6 च्या 6 पदे जशी आहेत तशीच आपल्याकडे ती राहतील. 181 ते 210 7 196 विद्यार्थी संख्या झाल्यानंतर सातवे पद मंजूर होईल आणि किमान 181 विद्यार्थी असणे आवश्यक आहे तर तुमचे सातवे पद टिकून राहील. 210 विद्यार्थी संख्येपर्यंत RTE निकषानुसार प्रति 30 विद्यार्थ्यामागे एक पद देय राहील. यानंतर 6वी ते 8वीमध्ये कोणतीही एक इयत्ता असल्यास विद्यार्थी संख्या 20 ते 35 असेल तर एक शिक्षक. यानंतर पद मंजूर होण्यासाठी आवश्यक विद्यार्थी संख्या 20 असेल आणि पद टिकून राहण्यासाठी विद्यार्थी संख्या आवश्यक 20 असेल. 36 ते 70 दोन शिक्षक असतील. नवीन पद मंजूर होण्यासाठी 53 ही संख्या असावी लागेल आणि पूर्वीचे जर पद असेल तर 36 ही विद्यार्थी संख्या असावी लागेल. 71 ते 105 तीन विद्यार्थी 71 ते 105 तीन शिक्षक असतील. ज्यावेळी विद्यार्थी संख्या 88 असेल आणि पूर्वीचे पद टिकून राहण्यासाठी 71 असेल, 105 पुढे प्रति 35 विद्यार्थ्यामागे एक पद देय राहील. 6वी ते 8वी यापैकी कोणतीही दोन इयत्ता असल्यास
40 ते 70 दोन शिक्षक असतील आणि दोन वर्गासाठी किमान पटसंख्या ही 40 असावी लागेल, तर आपल्याला दोन पदे मंजूर होतील. 71 ते 105 साठी तीन पदे आणि 88 विद्यार्थी संख्या असेल तर तिसरे पद मंजूर होईल. आणि पूर्वीचे जर तीन पदे असतील तर किमान 71 विद्यार्थी संख्या असणे आवश्यक आहे. 105 च्या पुढे प्रति 35 विद्यार्थी मागे एक पद देय राहील. तिन्ही इयत्ता असल्यास म्हणजे 6वी, 7वी आणि 8वी, तर 60 ते 105 या विद्यार्थी गटासाठी तीन शिक्षक मंजूर असतील. आणि तीन शिक्षक मंजूर होण्यासाठी किमान आवश्यक असणारी पटसंख्या ही 60 असणे आवश्यक आहे. आणि पूर्वीचा जर शिक्षक असतील तर ती विद्यार्थी संख्या 60 असणे बंधनकारक राहील. त्यानंतर 106 ते 140 चार शिक्षक असतील, नवीन शिक्षक मंजुरी करता 123 ही संख्या असेल, तर 106 ही संख्या तुमचे जुने पद मंजूर असल्यास टिकून राहण्यासाठी आवश्यक असेल. 141 ते 175 यासाठी 5 शिक्षक असतील, ज्यावेळी विद्यार्थी संख्या 158 असेल तेव्हा 5वा शिक्षक मंजूर होईल. आणि 5वा शिक्षक पूर्वी मंजूर असेल तर तो टिकून राहण्यासाठी 141 ही संख्या असणे आवश्यक आहे. 175च्या पुढे प्रति 35 विद्यार्थ्यामागे एक पद देय राहील. इयत्ता 9वी व 10वीसाठी कोणती शाळेत कोणतीही एक इयत्ता असल्यास 20 ते 60 साठी एक मंजूर होण्यासाठी 20, टिकून राहण्यासाठी 20, 61 ते 100 2, 81 ते दुसरे पद मंजूर होण्यासाठी 81 आणि दोन्ही पदं पूर्वीची असतील तर टिकून राहण्यासाठी 61. त्यानंतर 101 ते 140 साठी तीन पदे, किमान 121 विद्यार्थी संख्या असणे आवश्यक आहे. त्यानंतर 141 ते 180 साठी चार, 161 ही विद्यार्थी संख्या असेल तर चौथं पद मंजूर होईल. आणि पूर्वी चार पदे असतील तर किमान 141 विद्यार्थी संख्या त्या तुकडीत असणे आवश्यक आहे. 181 ते 220 पाच शिक्षक असतील, 201 ही नवीन शिक्षक मंजुरीसाठी आवश्यक असणारी संख्या असेल, तर पूर्वीच्या पदास संरक्षण मिळवण्यासाठी 181 ही विद्यार्थी संख्या असेल. आणि दोन्ही इयत्ता व प्रत्येक इयत्तेत किमान 20 विद्यार्थी असल्यास 40 ते 100 पर्यंत तीन शिक्षक, किमान 40 विद्यार्थी संख्या असणे आवश्यक आहे. यानंतर 101 ते 140 चौथा शिक्षक मंजूर होईल, त्यासाठी आवश्यक असणारी मर्यादा 121 आहे आणि किमान 101 असेल. 141 ते 180 पाच, किमान 161 साठी 5वा शिक्षक मंजूर होईल. आणि पूर्वी जर 5 शिक्षक असतील तर किमान 141 विद्यार्थी संख्या असणे आवश्यक आहे. 181 ते 220 6 शिक्षक, यामध्ये 201 या विद्यार्थी संख्येला आपल्याला 6वा शिक्षक मिळेल. आणि विद्यार्थी संख्या किमान 181 असेल तर तो 6वा शिक्षक आपल्या तुकडीमध्ये टिकून राहील. 221च्या पुढे प्रति 40 विद्यार्थ्यामागे एक पद देय राहील. इयत्ता 5वी ते 10वी मुख्याध्यापक 150 असेल तर एक मुख्याध्यापक असेल. यानंतर इयत्ता 5वी ते 12वी उपमुख्याध्यापक पद आवश्यक असेल तर 31 शिक्षक पद संख्या असणे आवश्यक आहे. पर्यवेक्षकांसाठी 13 ते 46 शिक्षक पद संख्या असणे आवश्यक आहे. पर्यवेक्षक यांसाठी 46 ते 60 ही शिक्षक संख्या आवश्यक आहे, त्यावेळी दोन पदसंख्या आपल्याला मिळेल. आणि पर्यवेक्षक 61 शिक्षकांच्यापेक्षा पुढे गेल्यानंतर तीन पर्यवेक्षक असतील. त्यानंतर
विशेष शिक्षक माध्यमिक शाळा इयत्ता पहिली ते दहावी, मग क्रीडा शिक्षक 251 ते 500 या विद्यार्थ्या संख्यासाठी एक क्रीडा शिक्षक मिळेल, त्यानंतर 501 ते 750 एक क्रीडा शिक्षक, एक कला किंवा संगीत आणि एक ICT शिक्षक मिळेल, 751 ते 1000 पदसंख्या असल्या दोन क्रीडा शिक्षक, एक कला संगीत आणि एक पद हे कार्यानुभव किंवा ICT असतील, 1000 ते 1250 दोन क्रीडा शिक्षक, दोन कला शिक्षक आणि एक पद हे कार्यानुभव ICT असेल, 1251 ते 1500 तीन पद क्रीडा शिक्षकांचे असतील, दोन पद कला व संगीत शिक्षक आणि एक पद कार्यानुभव ICT शिक्षकाचे असेल, 1500 व त्याच्या पुढे तीन क्रीडा शिक्षक, दोन कला शिक्षक, दोन कार्यानुभव शिक्षक अशी एकूण 7 पदे मंजूर असतील. शाळा जर 8वी ते 10वी असेल तर 151 ते 500 एक क्रीडा शिक्षक पद मंजूर असेल, यानंतर 501 ते 750 एक पद क्रीडा शिक्षकाचे, एक पद कला शिक्षक किंवा संगीत शिक्षक आणि एक पद कार्यानुभव किंवा ICT शिक्षक अशी एकूण 3 पदे असतील. 751 ते 1000 दोन पद क्रीडा शिक्षक, एक पद संगीत शिक्षक, एक पद ICT शिक्षक. अशा प्रकारे सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाची संच मान्यता होईल. धन्यवाद.